मी आनंद पिंपळकर. मुलांकानुसार कोणते वास्तू उपाय करायचे आज हे मी तुम्हाला सांगणार आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या ना कोणत्या तरी ग्रहाशी असतो. जर मुलांक लक्षात ठेवून त्यांच्याशी संबंधित दिशेला त्या त्या वस्तू ठेवण्यात आल्या तर त्याचे फारच सकारात्मक फायदे होतात हे पाहण्यात आलेलं आहे. मुलांक, नामांक, भाग्यांक आणि योगांक अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मी तुम्हाला आज मुलांक काढण्यासाठी काय करायचं ते सांगतो. तुमची जन्मतारीख असेल त्याची आपल्याला बेरीज करायची. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 21 तारखेला जन्माला आला असेल तर 2 आणि 1 = 3, 10 तारखेला आला असेल तर 1 + 0 म्हणजे 1, 29 तारखेला आला असेल तर म्हणजे 9 × 2 = 11, 11 = 1 + 1 = 2, म्हणजे त्याची सिंगल डिजिट करायचे, म्हणजे त्यांचा मुलांक हा 2 आला. थोडक्यात मुलांक म्हणजे जन्म फक्त पूर्ण तारीख नाही, फक्त सुरुवातीची तारीख 1 पासून 31 पर्यंत ज्या तारखा असतात त्यातला जो भाग आहे त्याची बेरीज करायची, त्याचा एक अंक काढायचा, तो झाला तुमचा मुलांक. ज्याचा एक मुलांक आहे अशा मंडळींची शुभ दिशा पूर्व आहे आणि त्याच्याशी संबंधित जो ग्रह आहे तो अर्थातच सूर्य आहे. या अंकाच्या व्यक्तीला पूर्व दिशेमध्ये कपाळी माणिक असलेली सूर्यप्रतिमा लावावी यांनी, किंवा सूर्याचं चित्र लावावं, किंवा पूर्व भागामध्ये पूर्वेकडे तोंड करून एक उडता घोडा ज्याला पंख आहेत असा ठेवायला हवा. पुढचा आहे मुलांक 2, उत्तर पश्चिम दिशेशी संबंधित ग्रह चंद्र. त्यामुळे मुलांक 2 असणाऱ्या लोकांना या दिशेमध्ये पांढऱ्या रंगाचं एखादं शोपीस ठेवायला पाहिजे, चंद्राचं चित्र लावायला पाहिजे, किंवा हरणाचं चित्र लावायला पाहिजे, किंवा ओंकाराचं चित्र लावायला हवं. ज्यांचा मुलांक 3 आहे अशा व्यक्ती बृहस्पतीशी संबंधित म्हणजे उत्तर पूर्व दिशेशी संबंधित असतात, म्हणून त्या ठिकाणी पवित्र वस्तू रुद्राक्ष, तुळशी माळा ठेवायला हव्यात, किंवा चांदीच्या गडूमध्ये गंगाजळ भरून सील करून ठेवायला हवं. आणि या मंडळींनी यांच्या घराचा ईशान्य कोपरा कायम सुंदर, हलका आणि सुवासिक ठेवावा. जर तुमचा मुलांक 4 असेल तर दक्षिण पश्चिम दिशेचा स्वामी जो राहू आहे तो ह्याचा कारक आहे. त्यामुळे 4 मुलांकाच्या लोकांनी या दिशेमध्ये एखादी काचेची वस्तू, स्फटिकाची वस्तू, एखादं स्फटिकाचं कासव किंवा गाय वासराची प्रतिमा ठेवली तरी चालेल. ज्यांचा मुलांक 5 आहे, अर्थातच मुलांक 5 या स्वामी बुध आहे ग्रह आणि उत्तर दिशेचा तो कारक आहे, त्यामुळे त्यांनी घराच्या उत्तर दिशेमध्ये लक्ष्मी कुबेराची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून ठेवायला हवी. उत्तर दिशेला विष्णूचा फोटो लावायला हवा किंवा तुळस लावायला हवी. ज्यांचा मुलांक 6 आहे अशा व्यक्तींचा शुक्राशी संबंध येतो, दक्षिण पूर्व दिशेशी संबंध असतो, म्हणून या लोकांनी या दिशेमध्ये मोरपंख आणि 2 बासऱ्या ठेवायला हव्या. विविध फुलांचे चित्र किंवा फ्लॉवर पॉट या दिशेला लावायला हवेत. ज्यांचा मुलांक 7 आहे अशांनी उत्तर पूर्व दिशेत रुद्राक्ष ठेवायला हवं, गंगाजळामध्ये हळद कुंकू टाकून अक्षता टाकून त्या ठिकाणी ठेवायला हवं, तरीही याचा फायदा तुम्हाला जाणवेल. जर तुमचा मुलांक 8 आहे तर अशांनी आपल्या घराच्या पश्चिम दिशेमध्ये काळ्या रंगाचा तुर्मुलीन दगड ठेवायला हरकत नाही. ही दिशा शनि ग्रहाशी संबंधित आहे, काळ्या रंगाचं एखादं चित्र लावलं तरी चालेल. ज्यांचा मुलांक 9 आहे अशांनी त्यांच्या घरामध्ये दक्षिण दिशेमध्ये एखादी शुभ वस्तू, शुभ ऊर्जा करणारं स्वस्तिक पिरामिड लावायला हवं. ही दिशा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे, त्यामुळे मंगळाशी संबंधित हेलिक्स सुद्धा त्या ठिकाणी लावलं तरी चालतं. मुलांकाप्रमाणे कोणत्या वस्तू आपण आपल्या घरात लावाव्यात हा व्हिडिओ मी तुम्हाला आज आवर्जून सांगितला. यामागं कारण हेच आहे की तुमचा मुलांक कोणता, तो मुलांक म्हणजे तुमच्या फक्त तारखेची बेरीज, 1 ते 31 तारखेपर्यंत ते तुम्ही जन्माला आला असाल तर त्याची फक्त बेरीज काढून एका अंक काढायचा. म्हणजे समजा 29 तारखेला जन्म आहे तर 9 + 2 म्हणजे 9, 10, 11, मग परत 1 + 1 त्याची बेरीज करायची म्हणजे तो 2 आला. म्हणजे एकांक काढायचा, मुलांकाचा एकांक काढायचा, तो तुमचा एकांक म्हणजे मुलांक जो फक्त तारखेचा काढायचा. भाग्यांक वेगळा असतो, त्या बाबतीत आपण पुढच्या भागात बघू. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम. पण आनंद पिंपळकरचा आनंदी वाचतो आहे फेसबुक पेज याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केला नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागाचा, तोपर्यंत पुन्हा भेटूया. ओम साईराम.